हाँ ओके, इफ आले हाँ कराई शुरुआत। सर। ओके प्रथमतः हाँ सर्वांना गुड मॉर्निंग। आज आपण 5वी स्कॉलरशिपच्या ज्या महत्वाच्या घटकाकडे वळणार आहोत त्या घटकाचे नाव आहे व्यावहारिक गणित। विद्यार्थी मित्रांनो, येत्या 18 फेब्रुवारीला आपल्याला 5वी शिष्यवृत्ती म्हणजे 5वी स्कॉलरशिप परीक्षा आपल्या सर्वांना द्यायची आहे। आणि ज्या 4 विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यापैकी सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो गणित। आणि त्या गणितामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे व्यावहारिक गणित। या व्यावहारिक गणितामध्ये एकूण 3 उपघटकांचा समावेश होतो। त्यापैकी पहिला उपघटक आहे शेकडेवारी, दुसरा आहे नफा तोटा आणि तिसरा आहे सरळ व्याज। या 3 घटकांपैकी आज आपण शेकडेवारी या घटकावर चर्चा करणार आहोत। या घटकामध्ये आपल्याला नेमकं शेकडेवारी म्हणजे काय, शेकडा नेमकं कशाला म्हणायचं, शेकडा, शेकडेवारी, शतमान, टक्केवारी ही संकल्पना आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये कसं रूपांतर करतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्यानंतर दशांश अपूर्णांकाचं शेकड्यात कसं रूपांतर करतात हे आपल्याला त्यानंतर समजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला दिलेल्या संख्येचा शेकडा कसा काढायचा हे समजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर सर्वात शेवटी शेकडेवारी या घटकावर कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारची शाब्दिक उदाहरणं विचारली जाऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला आज या तासिकेमध्ये समजून घ्यायची आहेत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आजच्या घटकाला सुरुवात करूयात। आणि सर्वात प्रथम हे जाणून घेऊया की नेमकं शेकडा म्हणजे काय। कारण मी नेहमी सांगत असतो ज्या गावाला जायचंय त्या गावाचं आपल्याला नाव माहित असणं गरजेचं आहे, तर आपण त्या गावाला पोहोचू। आणि म्हणून शेकडेवारी हा जो घटक आपल्याला जर प्रामुख्याने खऱ्या अर्थानं समजून घ्यायचा असेल तर आपल्याला शेकडा, शेकडेवारी, शतमान, टक्केवारी ही जी मूळ संकल्पना आहे ती मूळ संकल्पना आपल्याला सर्वात प्रथम समजून घ्यावी लागेल। चला तर मग आपण समजून घेऊया की नेमका शेकडा म्हणजे काय, शेकडेवारी म्हणजे नेमकं काय। चला सर्वांना मोबाईलची स्क्रीन दिसते स्पष्ट। हा ठीक आहे, चला आता लक्ष द्या। विद्यार्थी मित्रांनो, आपण समजून घेऊया शेकडेवारी म्हणजे नेमकं काय। त्यासाठी आपल्याला काही उदाहरणं समजून घ्यावी लागतील। विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 10वी 12वी बोर्डाचे पेपर होतात, परीक्षा होते। आणि त्यानंतर साधारणपणे मे जून मध्ये या 10वी 12वी बोर्डाचे निकाल लागतात। आणि निकाल लागल्यानंतर तुम्ही पेपरला बातमी वाचत असाल, या वर्षी पुणे विभागाचा 10वी बोर्डाचा निकाल
90% लागला. मग 90% लागला म्हणजे नेमकं काय? तर 90% निकाल लागला याचा अर्थ असा नाही की फक्त 90 मुलं पास झाले. 90% याचा अर्थ असा आहे जर पुणे विभागामध्ये जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत प्रत्येक 100 विद्यार्थ्यामागे 90 विद्यार्थी पास झाले असा त्याचा अर्थ असतो. मग 100 पैकी 90 म्हणजे 90%. मग 100 पैकी 90 पास झाले मग 200 पैकी किती होतील? तर 180. 300 पैकी किती होतील? तर 270. असा त्या वाक्याचा अर्थ असतो. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक वाक्य दिसेल, ते वाक्य मी अंडरलाईन करतो. पा या ठिकाणी काय वाक्य आहे? पेट्रोलचा दर शेकडा 5 ने वाढला. आता पेट्रोलचा दर शेकडा 5 ने वाढला. शेकडा म्हणजे 100. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. शेकडेवारी, टक्केवारी, शतमान या संकल्पनेचा संबंध हा 100 असतो. 100 हे प्रमाण मानलेलं असतं. मग पेट्रोलचा दर शेकडा 5 ने वाढला, मग याचा अर्थ काय? पेट्रोलचा दर 5 रुपयाने वाढला का? तर नाही. शेकडा पाच पा कसं लिहितात? शेकडा 5 म्हणजे 5%. आणि 5% म्हणजे 5/100. आणि 5/100 म्हणजे 100 पैकी 5. 100 वर 5. छोटा सांगतो. तुमच्या शाळेमध्ये जर घटक चाचणी परीक्षा झाली असेल, ती परीक्षा 20 गुणांची असेल आणि तुम्हाला 20 पैकी 15 गुण मिळाले, तर तुमचे शिक्षक तुमच्या पेपरवर कसं लिहितात? 20 पैकी 15. 20 पैकी 15. जर तुम्हाला 20 पैकी 15 गुण मिळाले तर तुमचे शिक्षक तुमच्या पेपरवर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे गुण त्या ठिकाणी लिहितात. मग 15/20 याचा अर्थ काय? तर 20 पैकी 15. मग 5/100 म्हणजे 100 वर 5 किंवा 100 पैकी 5. मग पेट्रोलचा दर शेकडा 5 ने वाढला याचा अर्थ असा असतो, जर पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100 रुपये असेल तर 100 वर 5 रुपये ते वाढणार आहेत, म्हणजे आता पेट्रोलची किंमत होईल 105 रुपये. 100 वर 5 रुपये. मग तुम्ही 100 रुपयाचं पेट्रोल घेतलं तर ते आता तुम्हाला 105 रुपयाला मिळेल. मग शेकडा 5 म्हणजे 100 वर 5 रुपये त्या दराने वाढ होईल. त्याच्याच खाली एक उदाहरण आहे बघा. त्याच्या खाली तुम्हाला एक उदाहरण दिसेल, त्याला मी अंडरलाईन करतो किंवा गोल करतो. हे बघा या ठिकाणी वाक्य. बँकेने व्याजाचा दर 1% कमी केला. आता बँकेने व्याजाचा दर 1% कमी केला. आता 1% म्हणजे काय? तर बघा, 1% म्हणजे 1/100. 1/100 म्हणजे 100 वर 1. म्हणजे जर तुम्ही एखाद्या बँकेकडून जर कर्ज घेतलं, पूर्वी व्याजाचा दर जर 10% असेल, 10% म्हणजे 10/100, आणि 10/100 म्हणजे 100 वर 10 रुपये, म्हणजे तुम्हाला प्रत्येक 100 रुपयाला 10 रुपये व्याज द्यावं लागेल.
मग आता व्याजाचा जर 1% कमी केला म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक 100 रुपयावर 1 रुपये व्याज कमी भरावं लागेल असा त्याचा अर्थ असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे 2 उदाहरणं पाहिले यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, 100 मध्ये रूपांतर करणे, 100 हे प्रमाण म्हणून रूपांतर करणे याला म्हणायचं शेकडेवारी, यालाच म्हणायचं टक्केवारी, यालाच म्हणायचं शतमान. आपण अजून एक उदाहरण घेऊ, पहा उदाहरण काय. चला पहा काय उदाहरण आहे. एका उद्यानात विविध प्रकारची 300 फुलझाडे आहेत. किती? 300. एका उद्यानामध्ये विविध प्रकारची 300 फुलझाडे आहेत. त्यापैकी 5% झाड गुलाबाची आहेत. 5% गुलाब. बरोबर का? काय म्हटलं प्रश्न? एका उद्यानामध्ये विविध प्रकारची 300 फुलझाडे आहेत. त्यापैकी 5% झाडे ही गुलाबाची आहेत. तर त्या उद्यानात गुलाबाची झाडे किती? आता या प्रश्नाचा आपण अर्थ समजून घेऊ. त्या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 300 फुलझाडं आहेत. मग काही झेंडूची असतील, काही गुलाबाची असतील, काही जास्वंदाची असतील आणि काही इतर प्रकारची असतील. त्यामध्ये 5% गुलाब आहे. तर 5% म्हणजे काय? तर बघा, 5% म्हणजे 5/100. कारण टक्के म्हटलं ना, म्हटलं की टक्क्याचा संबंध हा 100 येतो, शेकड्याशी येतो. मग टक्के म्हटलं ना, म्हटलं की 100 घ्यायचा. मग 5% याचा अर्थ आहे 5/100. मग 5% म्हणजे 5/100 आणि 5/100 म्हणजे 100 पैकी 5, 100 वर 5. मग जर त्या बागेमध्ये एकूण झाड 100 असतील तर 100 मागे 5 झाड ही गुलाबाची आहे. आता त्या उद्यानामध्ये एकूण झाड 300. मग पहा याचा अर्थ काय. 5% म्हणजे 5/100, 100 वर 5 या प्रमाण 200 वर 10, 300 वर 15. म्हणजे जर त्या बागेमध्ये, त्या उद्यानामध्ये एकूण फुलझाडे जर 300 असतील आणि त्या 300 पैकी 5% गुलाबाची झाडं असतील तर गुलाबाच्या झाडांची संख्या आहे 15. कारण 5% म्हणजे 5/100, 100 वर 5 या प्रमाण 200 वर 10 आणि 300 वर 15. मग आपण उत्तर देऊ शकतो, त्या उद्यानामध्ये गुलाबाची एकूण झाडे 15 आहे. अशी आपल्याला वेगवेगळी उदाहरणं घेता येतील. आपण अजून एक उदाहरण घेऊ, एकदम सोपं, तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असं आपण उदाहरण घेऊ. बघा काय उदाहरण आहे. उदाहरण असं आहे, समर्थ शाळेत इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये एकूण 500 विद्यार्थी आहेत. एकूण किती विद्यार्थी आहेत? 500. समर्थ विद्यालयात इयत्ता 5वीच्या वर्गात एकूण 500 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 60% मुले आहेत. आता वर्ग म्हटलं की वर्गामध्ये काही मुलं असतात आणि काही मुली असतात. मग समर्थ विद्यालयात इयत्ता 5वीच्या वर्गात 500 विद्यार्थी आहेत. आता कोणत्याही शाळेमध्ये 500 विद्यार्थी, संपूर्ण शाळेत 500 विद्यार्थी असतात.
पण मी उदाहरण काय घेतलंय, 5वीच्या वर्गात 500 विद्यार्थी आहेत, बहुतेक ही शाळा मोठी असावी, कारण शहरामध्ये काही शाळा खूप मोठ्या असतात, 5-5, 6-6 तुकडे असतात. मग समर्थ विद्यालयात इयत्ता 5वीच्या वर्गात एकूण 500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 60% मुले आहेत, तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती? चला आता आपल्याला मुलांची संख्या काढायची आहे. जर आपण ठोक चाळा पद्धतीने जर या प्रश्नाचा विचार केला तर बघा, 60% म्हणजे 60/100. मग याचा अर्थ काय घ्यायचा? 100/60 म्हणजे त्या वर्गामध्ये, त्या विद्यालयाच्या त्या वर्गामध्ये प्रत्येक 100 विद्यार्थ्यांमागे 60 मुलं आहेत. मग 100/60, 200/120, 300/180, 400/240 आणि 500/300. याचा अर्थ त्या वर्गामध्ये मुलांची संख्या आहे 300. आता हा झाला ठोकता. जर तुम्हाला हा प्रश्न कमी वेळेमध्ये आणि अचूक सोडवायचा असेल तर पहा काय करायचं, एकदम सोपी पद्धत पहा. आता एकूण विद्यार्थी आहेत 500, त्यापैकी 60% आहेत मुले. मग जर आपण या 500 60% म्हणजे 60/100 काढले तर पहा उत्तर किती येतात. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 50 × 6 जर केले उत्तर येत 300. याचा अर्थ असा झाला, त्या विद्यालयामध्ये 5वीच्या वर्गामध्ये एकूण 300 विद्यार्थी आहे. मग उदाहरण सगळ्यांना समजलं असेल. आता आपण शाब्दिक उदाहरणांमध्ये यापेक्षा अधिक सविस्तरपणे पाहणार आहोत. मी फक्त तुम्हाला शेकडेवारी जी मूळ संकल्पना आहे ती समजून घेण्यासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये ही उदाहरणं घेतलेली आहेत. चला आपण या घटकातील पहिल्या टॉपिक कडे वळूया. पहिल्या टॉपिकचं नाव आहे अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करणे. चला अपूर्णांकाचं शेकड्यात कसं रूपांतर करायचं यावर आता आपण चर्चा करणार आहोत. एकदम सोपा टॉपिक आहे. चला तर माझ्या स्क्रीन कडे व्यवस्थित बघायचंय, समजून घ्यायचंय. आपल्या पुढच्या टॉपिकचं नाव आहे अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर. हे पहा या ठिकाणी पॉइंट आहे, बघा तुम्हाला मी गोल करून दाखव. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर करता आलं पाहिजे. मग अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर करणे म्हणजे नेमकं काय, अपूर्णांकाचं टक्क्यात रूपांतर करणे म्हणजे नेमकं काय, तर बघा खाली एक वाक्य दिलेलं आहे. पहा ते वाक्य काय आहे, त्याला मी गोल करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा ठिकाणी साध्या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणले किंवा भागले असता त्याच्याशी सममूल्य अपूर्णांक मिळतो. आणि हे तुम्ही इयत्ता 5वीच्या शालेय अभ्यासक्रमाच्या अपूर्णांक या घटकामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. तसेच 5वी स्कॉलरशिपचा अभ्यास करत असताना घटक क्रमांक 3 अपूर्णांक याही घटकामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. सर्वांना माहिती आहे जर तुम्ही एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणलं किंवा भागलं तर त्या अपूर्णांकाचं रूपांतर होतं सममूल्य अपूर्णांक. अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणलं किंवा भागलं तर आपल्याला त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळेल. मग मी तुम्हाला काय सांगितलं याचा संबंध आपल्या या मुद्द्याशी आहे. पहा कसा, तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला, समजा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला 3/4 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. तुम्हाला काय प्रश्न विचारला बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. समजा तुम्हाला प्रश्न विचारला
3/4 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा, टक्केवारीत रूपांतर करा. मग 3/4 म्हणजे किती? 4/3. मग शेकड्यात रूपांतर करा म्हणजे नेमकं काय? 3/4 म्हणजे 4/3, तर 100/ किती? 100/ म्हणजे शेकडा, 100/ किती म्हणजे टक्का. मग 100 रूपांतर करणे म्हणजे शेकड्यात रूपांतर करणे, 100 रूपांतर करणे म्हणजे टक्केवारीत रूपांतर करणे. मग 3/4 या अपूर्णांकाचं पहा शेकड्यात रूपांतर कसं करायचं. चला 3/4 छेद किती आहे? तर 4 आहे. मग सांगा 4 कितीने गुणल्यावर छेद 100 येईल? तर 4 25 गुणल्यावर छेद 100 येतो. मग आपण छेदाला 25 गुणलंय, मग आपल्याला अंशाला सुद्धा 25 गुणावं लागेल. मग चला 3 × 25 / 4 × 25, मग 4 × 25 झाले 100, 3 × 25 झाले 75, आणि 75/100 म्हणजे 100/75, 100/75 म्हणजे 75%. मग चला 3/4 म्हणजे शेकडा 75 किंवा 75%. सर्वांना उदाहरण समजलं असेल. आपण अजून एक उदाहरण घेऊ. चला आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. समजा तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला 5/10 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. मग शेकड्यात रूपांतर करा म्हणजे काय? तर 100 आणणे. का 100 आणायचा आहे? तर टक्का म्हणजे 100, टक्के म्हणजे 100, शेकडा म्हणजे 100. मग चला 5/10 या अपूर्णांकाचं आता आपण शेकड्यात रूपांतर करू. मग आता 10 आहे, सांगा 10 कितीने गुणल्यावर 100 येईल? सरळ सरळ आहे, 10 जर आपण 10 गुणलं तर 100 येतात. मग 10 × 10 छेद झाला 100. मग आपण छेदाला 10 गुणलंय, मग आपण अंशाला सुद्धा आपल्याला 10 गुणावं लागेल. मग आपण अंशाला म्हणजे आपल्याला 5 सुद्धा 10 गुणावं लागेल. मग चला 5 × 10 = 50. मग चला 50/100 आले. मग 50/100 म्हणजे 50% किंवा शेकडा 50. मग 5/10 म्हणजे शेकडा 50 किंवा 50%. सर्वांना हे उदाहरण समजलं असेल. चला आपण यापेक्षा थोडं वेगळं उदाहरण आपण काय करूया, यापेक्षा थोडं वेगळं उदाहरण पहा. काय उदाहरण आहे? तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर उदाहरण दिसत असेल, तर मी आता अंडरलाईन करतो. समजा तुम्हाला प्रश्न विचारला 140/200 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा, टक्क्यात रूपांतर करा. का कसं करायचं? आता 140/200 म्हणजे 200/140. मग 200/140 तर 100/ किती? मग 100/ झाले 70. 140/200 म्हणजे 200/140. मग 200/140 असतील तर 100/70 येतात. मग 100/70 म्हणजे 70/100, आणि 70/100 म्हणजे 70% किंवा शेकडा 70. असंही तुम्ही तोंडी उत्तर काढू शकता. चला पाहूया कसं करायचं. आता 140/200 या अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला शेकड्यात टक्क्यात करायचं. मग चला 200 आहे, मग सांगा शेकड्यात रूपांतर करायचंय म्हणजे 100 आणायचंय.
200 ला कितीने गुणल्यावर 100 येतील? 200 ला कशानेच गुणल्यावर 100 येणार नाही, मग गुणल्यानंतर येणार नाही, मग आपल्याला भागून विचार करावा लागेल. मग चला, जर आपण या 200 ला जर 2 ने भागलं तर भागाकार येतो 100. चला, 200 भागिले 2 100, छेदाला 100. मग छेदाला 2 ने भागलंय, मग आपल्याला अंशाला सुद्धा 2 नेच भागावं लागेल. अंश आहे 140. 140 भागिले 2 उत्तर आलं 70. मग 70/100 म्हणजे %70 किंवा 70%. मग 140/200 म्हणजे %70 किंवा 70. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला सर्वांना अपूर्णांकाचं रूपांतर शेकड्यात करता येईल, ठीक आहे. या ठिकाणी उदाहरण संग्रह 65 दिलेला आहे. जेव्हा हा लेक्चर संपेल ही PDF तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवली जाईल. तुम्ही उदाहरण संग्रह 65 पूर्ण सोडवायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर कसं करायचं या टॉपिकवरचे काही प्रश्न सोडवायला दिलेले आहेत. चला तर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे वळू. पुढच्या मुद्द्याचं, पुढच्या टॉपिकचं नाव आहे काय, दिलेल्या संख्येचा शेकडा काढणं. आपल्या पुढच्या टॉपिकचं, पुढच्या मुद्द्याचं नाव आहे दिलेल्या संख्येचा दिलेला शेकडा काढणे. तुम्हाला दिलेल्या संख्येचा दिलेला शेकडा काढता आला पाहिजे, का तो कसा काढायचा. चला आपण त्यासाठी उदाहरण देऊ. जर तुमच्या स्क्रीन वर तुम्हाला दिसेल आता का काय उदाहरण आहे. उदाहरण आहे 150 चा %67 बरोबर किती. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो 150 चा %64 बरोबर किती. मग पहा या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. 150 चा %64 म्हणजे 64%. काय, 150 चा %64 म्हणजे 150 चा %64 म्हणजे 64%. मग 150 चा म्हणजे गुणिले चा ची चे चा चा अर्थ असतो गुणिले 64% म्हणजे 64/100. कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलंय टक्के म्हटलं नाही, म्हटलं की छेद आला पाहिजे 100. मग 150 गुणिले 64% म्हणजे 64/100. हा 0 गेला, हा 0 गेला. चला, खालचा 1-0 गेला, वरचा 1-0 गेला. ओके, आता आपल्याला 15 गुणिले 64 करावे लागतील. मग 15 चोक 60, 15 चोक 60, 60 अशी 0 4 6, 15 सख 90 आणि 6 6 ती झाले 96 आणि छेद दहा जशाच्या तसे 15 गुणिले 64 960 होतात. किती होतात, 960 आणि छेद 10 जशाच्या तसा. मग वरचा 0 गेला, खालचा 0 गेला. मग 96/1 म्हणजे 96. मग विद्यार्थी मित्रांनो, 150 चा %64 म्हणजे 96. कळालं सर्वांना उदाहरण. आपण अजून एक उदाहरण, 1 सोपा घटक आहे, समजून घेतलं
घरी चांगला सराव केला तर तुम्हाला प्रत्येक उदाहरण चांगल्या प्रकारे कमी वेळेमध्ये अचूक सोडता येऊ शकतं, त्यासाठी तुमचं बेसिक चांगलं असणं गरजेचं आहे. चला आपण उदाहरण घेऊ, पुढचं उदाहरण घेऊ, पहा पुढचं उदाहरण काय आहे. उदाहरण आहे 740 चा 5% बरोबर किती. तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला 740 चे 5% म्हणजे किती, पहा या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं. मग एकदम सोपं आहे, 740 चे म्हणजे गुणिले 5% म्हणजे 5/100. चला हा शून्य गेला, हा शून्य गेला, आपल्याला 74 गुणिले 5 अगोदर करावं लागेल. 5 गुणिले 4 20 होतात, 4 2 5 7 35 5 7 35 आणि 5 2 37 आणि 10 जस्याच्या तसे. चला वरचा 1 शून्य गेला, खालचा 1 शून्य गेला, राहिले 37/1 म्हणजेच 37. मग 740 चे 5% म्हणजे 37, मग आपलं उत्तर आलं 37. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येचा दिलेला शेकडा काढू शकता. चला दोन्ही उदाहरणं कळाले सर्वांना. चला आता आपण शाब्दिक उदाहरणाकडे वळणार आहोत. चला शेकडेवारी या घटकावर आपल्याला कशा प्रकारची शाब्दिक उदाहरण परीक्षेला विचारले जाऊ शकतात यावर आपण आता थोडी चर्चा करूया. चला आपण शेकडेवारी या घटकावर कसे शाब्दिक उदाहरण असतात यावर थोडी चर्चा करू. त्यासाठी आपण पहिलं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर सर्वांना उदाहरण दिसत असेल, त्याला मी अंडरलाईन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आहे पहिलं शाब्दिक उदाहरण. पहा काय प्रश्न आहे. एका शाळेत 40% मुली आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या 950 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती. एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे. एका शाळेत 40% मुली आहेत म्हणजे एका शाळेत 40% मुली आहेत. 40% मुली आहेत म्हणजे 40% म्हणजे 40/100 आणि 40/100 म्हणजे 100 पैकी 40. याचा अर्थ असा आहे प्रत्येक 100 विद्यार्थ्यांमागे 40 मुली आहेत. 100 पैकी 40 200 पैकी 80 याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन होईल. जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या जर 950 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती. आपल्याला मुलींची संख्या काढायची आहे या उदाहरणामध्ये. मग किती मुली आहेत, तर मुली आहेत 40% आणि 40% म्हणजे 40%. मग आता पहा या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. त्या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या आहे 950. जर तुम्ही 950 चे 40% म्हणजे 40/100 जर तुम्ही 950 चे 40% काढले तर तुम्हाला त्या शाळेतील मुलींची संख्या मिळेल. कारण मुली आहेत 40 म्हणजे 40% आणि 40% म्हणजे 40/100. मग चला आपण एकूण विद्यार्थ्याचे 40% काढू. एकूण विद्यार्थी आहेत 950 चे म्हणजे गुणिले आणि 40% म्हणजे 40/100. चला हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. चला काय राहिलं बघा,
पंचाण्णव गुणिले चार राहिले. चला आपण पंचाण्णव गुणिले चार करू. पंचाण्णव गुणिले चार जर तुम्ही हा गुणाकार केला तो गुणाकार येतो 380. गुणाकार किती येतो? 380. मग उत्तर आलं 380. म्हणजे त्या शाळेमध्ये मुलींची संख्या आहे 380. कळलं सर्वांना उदाहरण? लिहून घ्यायची गरज नाही. लेक्चर संपल्यानंतर ही पीडीएफ मी आपल्या ग्रुपला पाठवणार आहे. तुम्हाला उत्तर कसं काढायचं हे कळालं असेल. तुम्ही घरी लेक्चर संपल्यावर याची प्रॅक्टिस करू शकता. चला पुढचं उदाहरण घेऊ. अतिशय सोपे उदाहरण आहेत. काही मुलं काय करतात? शेकडेवारी खूप अवघड असेल असं समजून याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हा घटक अतिशय सोपा आहे. चला आपण वेगळ्या स्वरूपाचं अजून एक उदाहरण समजून घेऊ. हा उदाहरण तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. एकदम सोपं उदाहरण. हा उदाहरण काय? मी त्याला ब्रॅकेट करतो तुमच्या लक्षात येईल. उदाहरण असं आहे, पाचवलेला एका वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले? अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. असे प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात आणि ते अगदी सोपे असतात. कन्फ्यूज व्हायचं नाही, घाई करायची नाही, चुकून ठेवायचं नाही. तर हे खूप सोपे उदाहरण आहे. हा काय उदाहरण आहे? अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले? अतुलला मिळालेल्या गुणांचं रूपांतर शेकड्यात करायचंय. अतुलला मिळालेल्या गुणांचं रूपांतर शेकड्यात करायचंय, टक्क्यात करायचंय, पाक असं करायचंय. अतुलला एका वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले. 5-1 असं लिहितात. 700 पैकी 476 अशा पद्धतीने लिहिलं जात. सर्वांनी लक्षात, 700 पैकी 476 मी मोबाईलच्या स्क्रीनवर ज्या पद्धतीने लिहिलंय तसं ती लिहिलं जात. 476/700 म्हणजे 700 पैकी 476. त्या अतुलला वार्षिक परीक्षेत गुण मिळाले 700 पैकी 476. ते लिहितात 476/700 या पद्धतीने, कारण 476/700 म्हणजे 700 पैकी 476. तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले? या मिळालेल्या गुणांचं रूपांतर करायचे टक्क्यात, शेकड्यात. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही याला 100 गुणलं रूपांतर होत टक्क्यात, रूपांतर होत शेकड्यात. कारण 100 रूपांतर करणे म्हणजे शेकड्यात रूपांतर, 100 रूपांतर करणे म्हणजे टक्क्यात रूपांतर करणे. मग जर तुम्ही गुणिले 100 केलं की त्याच्या गुणाचं रूपांतर होईल शेकड्यात. हेच उदाहरण आपण अजूनही वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. 700 पैकी 476 तर 100 पैकी किती असाही तुम्ही विचार करू शकता. पण जर तुम्हाला कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीने हे उत्तर काढायचं असेल तर फक्त गुणिले 100 काढायचं. पण हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. चला काय राहिलं? 476/7. चला आता आपण काय करूया, 476/7 भागू. पहा तुम्हाला भागा करायचं आहे. चला 476/7 भागा. भागाकार येतो 68. मग याचा अर्थ झाला, त्या अतुलला वार्षिक परीक्षेत %68 किंवा 68% गुण मिळालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. कळालंय सर्वांना उदाहरण? चला आपण पुढच्या उदाहरणाकडे.
पुढचं आपण थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेऊ, तुमच्या लक्षात येईल. चला पुढचं उदाहरण. तुम्हाला सरावासाठी उदाहरण संग्रह 68 मध्ये खूप उदाहरणं दिलेली आहेत. लेक्चर संपल्यानंतर तुम्ही घरी याचा सराव करू शकता. चला पुढचं उदाहरण घेऊ. जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल बघा आता. काय प्रश्न? प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल बा, स्पष्ट येईल बा. त्याला मी ब्रॅकेट करतो तुमच्या लक्षात येण्यास. चला पा, एकदम सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बोला? एका शाळेतील 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापन गणित विषया अश्रेणी मिळाली तर अश्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? एकदम सोपा प्रश्न आहे. याच उत्तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काढू शकता. पा कसं, त्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत 1200, म्हणजे 1200. किती? 1200. आणि या 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापनामध्ये गणित विषयामध्ये अश्रेणी मिळालेली आहे. मग 1200 पैकी 720 कसं लिहितात? मी मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवलं तसं लिहितात. 720/1200 याचा अर्थ होतो 1200 पैकी 720. मग पुढे विचारलंय अश्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? याचं रूपांतर करायचं टक्क्यात, याचं रूपांतर करायचंय शेकड्यात. मग टक्क्यात रूपांतर करायचंय म्हणजे काय करायचंय? फक्त 100 गुणायचं, जास्त डोकं चालवायची गरज नाही. चला हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. काय राहिलं? 720/12 म्हणजे 720/12. चला आपण 720 ला 12 ने भागू. 1272 शून्याशी 0. मग काय उत्तर आलं? अश्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे 60. म्हणजे त्या शाळेमध्ये 60% विद्यार्थ्यांना गणित विषयामध्ये अश्रेणी मिळाली. शेकडा 60 विद्यार्थ्यांना गणित विषयामध्ये अश्रेणी मिळालेली आहे. उत्तर आहे 60%. अतिशय सोपा प्रश्न होता, सर्वांना समजला. चला आपण अजून एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण. थोडं वेगळं घेऊ, तुमच्या लक्षात येतील वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं कशी असतात. एकदम सोपं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तोंडी सुद्धा काढू शकता. बघा कसं, हा प्रश्न काय आहे मी त्याला ब्रॅकेट करतो तुमच्या लक्षात येईल. हा काय प्रश्न? एका समाजसेवी संस्थेने एका जिल्ह्यातील 400/18% शाळा दत्तक घेतल्या तर दत्तक घेतलेल्या एकूण शाळा किती? एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला दत्तक घेतलेल्या एकूण शाळांची संख्या विचारली आहे. याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, गणित तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढा, तुम्ही उत्तर कोणत्याही पद्धतीने काढा. गणितामध्ये उत्तर काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात, वेगवेगळ्या मार्गाने उत्तर येतो. पण आपण कोणती पद्धत वापरायची, त्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये आपलं उत्तर अचूक येईल, त्याच पद्धतीचा आपण नेहमी वापर करायचा. कारण गणितामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला, एका समाजसेवी संस्थेने एका जिल्ह्यातील 400 शाळांपैकी 18% शाळा दत्तक घेतल्या. आता 18% म्हणजे सर्वांना माहित झालंय,
18% म्हणजे 18/100 आणि 18/100 म्हणजे 100 पैकी 18. 18% शाळा दत्तक घेतल्या म्हणजे प्रत्येक 100 एकूण शाळांपैकी 18 शाळा दत्तक घेतल्या. मग 100 पैकी 18 तस 200 पैकी 36 तसच 300 पैकी 54 आणि 400 पैकी 72. 400 पैकी 72 त्या जिल्ह्यात शाळा आहेत 400. याचा अर्थ त्या समाजसेवी संस्थेने 400 शाळांपैकी 72 शाळा दत्तक घेतल्या. या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने मी तोंडीही काढू शकता, कारण त्या संस्थेने, त्या समाजसेवी संस्थेने 18% शाळा दत्तक घेतल्या. 18% म्हणजे 18/100, 18/100 म्हणजे 100 पैकी 18. 100 पैकी 18 तर 200 पैकी 36, 300 पैकी 54, 400 पैकी 72 म्हणजे त्यांनी दत्तक घेतलेल्या शाळांची संख्या आहे 72. हेच उत्तर मला अजून वेगळ्या पद्धतीने काढायचं असेल पा, खूप सोपं आहे पा, काय करायचं एकदम सोपा. एकूण शाळा आहेत 400, त्या जिल्ह्यातील एकूण शाळा आहेत 400, त्यापैकी 18% दत्तक घेतल्या. मग काय करायचं, फक्त 400 ते म्हणजे गुणिले 18% काढायचे. 18% म्हणजे 18/100. मग चला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, झालं किती 4 गुणिले 18. मग 4 गुणिले 18, 18/72 झालं उत्तर. दत्तक घेतलेल्या एकूण शाळा आहेत 72. अगदी सोपा प्रश्न होता, कळाला सर्वांना. चला पुढे सर, अजून एखादं उदाहरण पाहूया आपल्याला वेगळ्या प्रकारचं असेल तर आपण त्यावर चर्चा करू. ठीक आहे, तुम्हाला खाली उदाहरण संग्रह सराव संचय 30 मध्ये काही वेगवेगळी उदाहरणं सोडवण्यासाठी दिलेली आहेत. हा, त्या ठिकाणी आपण एक नाही म्हणून एक प्रश्न घेऊया. हा, सराव संचय 30 प्रश्न क्रमांक 2, दहीहंडा गावातील एका शाळेत 500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. मला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचार. दहीहंडा गावामध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत 500. किती येत? 500. दहीहंडा या गावामध्ये एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत 500, त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. मग 500 पैकी 350 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतो. प्रश्न काय विचारलाय, किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. चला अगोदर आपण किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं याचा शोध घेऊ. आता 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते, याचं रूपांतर करायचं टक्क्यात, फक्त गुणिले 100 करायचं, लगेच रूपांतर होत. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. चला वर राहिले 350, खाली राहिले 5. मग 350/5 म्हणजे 350/5,
पासष्ट का 30 उत्तर आलं 70. मग काय म्हणता येईल, 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. मग 100 पैकी 70% विद्यार्थ्यांना पोहता येते तर 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. अतिशय सोपा प्रश्न होता. त्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी या घटकावर अगदी सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आपण या घटकामध्ये शेकडा म्हणजे काय, चक्का म्हणजे काय, शेकडेवारी म्हणजे काय, टक्केवारी म्हणजे काय, शतमान म्हणजे काय, या मूळ संकल्पनेचा अभ्यास केला. त्यानंतर आपण दिलेल्या अपूर्णांकाचे शेकड्यात कसे रूपांतर करायचे हे पाहिलं. त्यानंतर आपण दिलेल्या संख्येचा दिलेला शेकडा कसा करायचा हे पाहिलं. आणि सर्वात शेवटी आपण या घटकावर शाब्दिक उदाहरणे, वेगवेगळ्या प्रकारचे शाब्दिक उदाहरणे कसे सोडवायचे, तुम्हाला ते कसे विचारले जातील, आपण यावर अगदी सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तुम्हाला हे समजलं असेल अशी आशा करतो. आणि आज आपण आपला आजचा घटक या ठिकाणी संपवत आहोत. उद्या आपण नफा आणि तोटा या घटकावर चर्चा करणार आहोत. चला तर मग थांबूया. सर्वांना गुड बाय आणि गुड डे. धन्यवाद सर. आज आदरणीय बंडू गाडेकर सरांनी आपल्याला शेकडेवारी या बाबत वेगवेगळी उदाहरणं देऊन आणि सोप्या पद्धतीने व्यावहारिक व्यवहारामध्ये त्याचा वापर कसा केला जातो याबाबत अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी आदरणीय गाडेकर सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, आदरणीय रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबूयात आपण इथे. धन्यवाद सर्वांना.